गजानन बुवा जोशी जवळून लेखक अशोक दामोदर रानडे मूळ प्रसिद्धी सत्यकथा फेब्रुवारी 1971 गजानन बुवा जोशी जवळून। आज उणीपुरी 2 तपे गुरुवर्य बुवांच्या सहवासात गेली। निदान नंतरची काही वर्षे तरी जाणत्या अवस्थेत। बुवांची धडपड पाहिली, त्यांचे यश पाहतोच आहे। मनात कशाचा ठसा अधिक खोलवर उमटला असे पाहू गेल्यावर मात्र कठीण अवस्था होते। कारण बुवांच्या बरोबर शिष्य म्हणून वावरलो, मुलासारखा राहिलो आणि सहकारी म्हणूनही काम केलं। बुवांच्या बरोबर चौपाटीवर व्यायामाला गेलो, अगदी अर्धी चड्डी कॅनव्हासचे बूट या थाटात आणि मागे दबकत दबकत तंबोऱ्यालाही बसलो। हे सारेच ठसे एकार्थी खोल उमटले, कारण मीही कोवळा होतो। ठसे घेण्याचं मऊ वयाचं मन होतं, म्हणून मनात गर्दी झाली आहे। या गर्दीला विशेषणांची माळ पुरी पडणार नाही, पानावर पाने भरूनही अपुरेपणा वाटतच राहील। तरीही बुवा कसे वर वर येताना दिसले हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे।
जाण आली तेव्हापासून बुवा आमच्याकडे आहेतच असं मला आठवतं. रेडिओच्या कार्यक्रमासाठी म्हणून प्रथम येत, गरम कोट, पायजमा, मफलर, एक मोठी निळसर ट्रंक, व्हायलिन या थाटात येत. पुढे मुंबईत 15 दिवस आणि कोल्हापूरला 15 दिवस राहू लागले. शिकवण्या आणि कार्यक्रम चालू असत. घरी लोक शिकायलाही येत. मी कॉटवर बसून वाचण्याचा प्रयत्न करी. यात स्वतःच्या शिकण्याचा वेळ सोडून मी अभ्यास करावा असा उद्देश असे. अर्थात हे बुवांना बघवणार कसं? त्यांच्या आलापतानांची गुंतागुंत वाढत जाई, अनवधानानं दिला जाणारा ताल अवधान ठेवल्याशिवाय हातातून सुटणार असा प्रसंग माझ्यावर येई, आणि मग ताल राखणं हा इब्रतीचा प्रश्न होई. पुस्तक बाजूला ठेवून हातात डग्गा घेऊन बसणं हेच या लढाईचं पर्यवसान. बुवा म्हणजे खरोखरच लढाई. ते सदा काहीतरी जिंकण्याच्या खटाटोपात असत. सकाळी उठोनी तब्येतीसाठी पहिला खटाटोप सुरू होई. त्रिफळा घेणे हा पहिला वार, पळायला जाणे हा दुसरा वार. बुवांच्या एका पायाला लहानपणी जखम झाली होती म्हणून तो पाय जरा कमकुवत आहे, पण बुवांचा व्यायाम मग अक्षरशः एका पायावर होई. आणि परिणाम असा की व्यायाम करून करून बुवांचा तो एक पाय अधिक पुष्ट झाला. अर्थात याचाही त्यांनी फायदा उठवला. ही ऑलवेज पुट हिज बेस्ट फूट फॉरवर्ड. तब्येतीची लढाई ही बुवांच्या आयुष्यातली एक न संपलेली अवस्था आहे. बुवा अजूनही सूर्यनमस्काराच्या भाषेत तब्येत मोजतात. अहूंच्या राजेसाहेबांना बुवांइतका याबाबतीत संतोष कुणीच दिला नसेल. यामुळे असो किंवा आई वेगळा मुलगा आणि विंचवाप्रमाणे पाठीवर बिरहाड घेऊन हिंडणारा पिता यांमध्ये असणाऱ्या करकरीत नात्यामुळे असो, बुवांच्या बाबतीत लढाऊपणा हा वृत्तीविशेषच ठरला. त्यांच्या साधनेत, कलाविष्कारात, व्यवहारात जिंकण्याची लढण्याची भाषा आणि कृती मुख्यतः दिसते. याचं कारण असं खोलवर रुजलेलं आढळतं. त्यांच्या कलासाधनेतली जिंकण्याची करामत सगळ्यांनाच माहिती आहे. औंच्या महाराजांनी त्यांच्या हातात व्हायलिन दिलं तेव्हा न समजणाऱ्या लिपीचं पुस्तक समोर ठेवल्यापेक्षा काही निराळा प्रकार नव्हता. डोक्यात खेळ, भोवती आणि गळ्यात गाणं आणि हातात हे नाठाळ वाद्य. वश होईपर्यंत ही पडदा नसलेली वाद्य किती भयंकर असतात याचा अनुभवच घेऊन पाहावा. ती भेसूर वाजतात, मनातला मऊसूत सूर नाहीसा करू पाहतात आणि संगीताला समूळ नष्ट करण्याचाच तर उद्योग आपण करत नाही ना अशी शंका मनात भरवतात. बुवांना या अवस्थेत कुणाचंच मार्गदर्शन नव्हतं. तंत्राची परंपरा नव्हती, मंत्र सांगणारे आदर्श नव्हते आणि त्या वाद्याची गोडी लागेल असा अनुभवही नव्हता. बुवांनी या कोक्यातून व्हायलिन शोधून काढलं आणि यासाठी लढाई केली ती किती घनघोर.
गायनात तर बुवांनी दोन युद्ध खेळली, एक आपल्या आवाजाशी आणि दुसरं आपल्या घराण्याच्या अभिमानाशी. मर्मज्ञ संगीत समीक्षक केशवराव भोळे यांनी त्यांच्याविषयी कुठेतरी म्हटलंय की बुवांनी खडक फोडून आवाज घडवला. ही गोष्ट अक्षरशः खरी आहे. पोटशूळ, मस्तकशूळ इत्यादी व्याधी जोरावर असताना पोट डोकं फडक्यानं बांधावं पण मेहनत करावी. मुलं लहान असताना मेहनतीच्या वेळी त्यांना खोलीबंद असा प्रकार असे. वडिलांशी भांडून अनेकदा आणि मग स्वतंत्र मुलुखगिरी करण्यासाठी लवकरच बाहेर पडलेले बुवा प्रसिद्धीत आले ते व्हायलिन वादक म्हणून. पण पहिल्यापासून प्रवाहाविरुद्ध जाण्याची हाळीमाशी खेळलेली सवय स्वस्थ कशी बसणार? गवैयाचा मुलगा गवई म्हणूनच गाजला पाहिजे अशी बुवांची ईर्ष्या. त्यामुळे ही खासाबी मंडळींच्या भाषेतली हमारे जैसी मेहनत सुरू झाली. या मेहनतीच्या तडाख्यात मग सर्व शुद्ध झालं आणि सगळं सापडलं. व्यसनांनी भाजून निघालेली आवाजाची भूमी पुन्हा पिकती करायला बुवांनी जे जे काही केलं त्याला आचार्य यात्रे पद्धतीने बोलायचं झालं तर गेल्या 1000 वर्षात तोड नाही.
या झुंजीतून काय साधलं याचं उत्तर बुवांच्याच शब्दात द्यायचं झालं तर गवयांनी गवई मानलं हेच. आता आम जनतेला बुवांचं गाणं रुक्ष वाटतं, कारण हा नारिकेल पाक आहे. नारळ वर्ण खरखरीत आणि आतून गोड तसं. पण बुवांना मिळवायचं ते बुवांनी निश्चितच मिळवलं. इथे आठवण होते ती बुवांच्या वडिलांची, तीर्थरूप गुरुवर्य बाबांच्या उद्गारांची. सालाबाद औंधला होणारा स्वामी महाराजांचा उत्सव झाल्यानंतर जेवताना बाबा म्हणाले होते, गजानन काल तू चांगला गायलास, आता समाधान झालं. तू कितीही चांगलं फिडल वाजवलंस तरी गायला नसतास तर मला त्याची खंत लागली असती. गाण्याच्या प्रांतात उगीच आपला म्हणून बाप मुलगा सुद्धा वाहवा म्हणत नसत, त्या काळातले आणि तशाच माणसाचे हे बोल आहेत, त्यांचं वजन पुरेपूर मानलं पाहिजे. संगीतातली दुसरी लढाई यापेक्षाही गुंतागुंतीची अवघड होती. आपल्या घराण्यापेक्षा दुसरं चांगलं म्हणण्यात गवई जितका खळखळ करतो तितकी चांगुडेने चिल्याचे कांडण करतानाही केली नसेल. दोन्हीकडे तीच तीव्रता, वेदनेची, आदर्शाच्या प्राप्तीची आणि प्रिय प्रत्यक्षाच्या संपूर्ण त्यागाची. बुवांना आपल्या विद्येतील कमीपणा जाणवणं आणि त्याच्या भरपाईसाठी त्यांनी गुरु शोधणं यात अंतर कमीच जात असावं. वझेबुवा, भुर्जी खानसाहेब, विलायत हुसेन खानसाहेब यांसारख्यांबद्दल सारखाच आदर होता त्यांना. भुर्जी खानसाहेबांकडे बुवा शिकायला गेले तेव्हा पुण्याचा असलेला मांड मोडून बँकेत 500 रुपये आणि मनावर 4 मुलांच्या संसाराची जबाबदारी घेऊन तिकडे गेले होते. पण दर वेळेला येऊन खासाहेबांनी दिलेली नवीन चीज म्हणताना त्यांचा उत्साह पाहिला की वाटे खासाहेबांनी चिजेबरोबर बुवांना संसार नीट चालावा म्हणून 1-2 हिरव्या नोटाही पुढे सरकवल्यात की काय. बुवांनी शिष्यत्व स्वीकारण्यात अनुमान केला नाही आणि शिष्यत्व स्वीकारलं असं 4 चौघ सांगू कसं असा लज्जाभावही कधीच मनात बाळगला नाही. जी गोष्ट घेण्यासारखी ती घेतली म्हणून सांगण्यासारखीही आहेच हे बुवांचं इमान म्हणजे एक कठोर व्रत आहे हे मुद्दामून सांगायला हवं. बुवा भुर्जी खासाहेबांकडे शिकायला लागण्याआधी त्याच घराण्यातल्या दुसऱ्या अध्वर्यू सूरश्री केसरबाईंकडे मला शिकवता का असं विचारायला गेले ती वेळ मला अजूनही आठवते. अशा महत्त्वाच्या कामाला जायचं म्हणजे बुवा आमच्याकडे शिवाजीच्या आणि दत्तात्रयाच्या फोटोला नमस्कार करीत. फोटोसमोर पाय किंचित पसरून उभे राहून आणि हाताची बोटं पूर्णपणे न जुळवता तोंडानं स्वामी महाराजांचा नामोच्चार होई. पंडित रविशंकर, उस्ताद विलायत खां यांच्याबरोबरच्या ऐतिहासिक जुगलबंद्या असोत किंवा उस्ताद थिरकवांबरोबरचे असंख्य कार्यक्रम असोत यावेळी सुद्धा बुवा जितके उत्तेजित झाले नव्हते तेवढे केसरबाईंकडे या गुरुप्रसादाच्या मागणीसाठी जाताना झाले होते. बुवा कातर कधी झाले असतील तर याच वेळी. आपल्या आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखांचा बुवांच्या मनाला स्पर्श झालेला पाहिला नाही. आपला कार्यक्रम कसा होईल याची चिंता त्यांना पडलेली पाहिली नाही. पण सुरश्री केसरबाई काय म्हणणार या शंकेने ते बेधीर झालेले पाहिले. आणि या गुरु करण्यात केवळ अन्वटरागांची भाऊखाऊ नाणी गोळा करण्याची हाव नव्हती तर होती गायकी आत्मसात करण्याची जिद्द. बुवा म्हणतात त्याप्रमाणे ते भरणेदार नसले तरी घराणेदार आहेत आणि ही घराणी बुवांनी प्राणपणाने जोपासली इतकी काळजीनं आणि जाणीवपूर्वक की म्हटलं तर एका घराण्याचं गाताना दुसऱ्याचा तुकडाही ते येऊ देत नाहीत. Ah
या लढाऊपणाचा एक आविष्कार म्हणजे भुवांचा फटकळपणा. भुवांना घालून पाडून बोलता येत नाही, तसंच आडूनही बोलता येत नाही. तुला गाणं येणार नाही, तू शंख आहेस, हे बुवा इतक्या सहजतेने सांगतात की ही गाडी पुढे जाणार नाही, ती बंद पडली आहे, असे काहीतरी निरुपद्रवी विधान बुवा करतायत असं वाटावं. यामुळे माणसं दुखावतात, पण बुवांच्या मनात ही गोष्ट येतच नाही, कारण मन फक्त संगीत मार्गी आहे. फटकळपणा असा की धरणीनं पोटात घेतलं तर बरं असं शिष्याला वाटावं. पण वर बुवा पुन्हा म्हणतात, अरे आता मी थंड झालो बराच म्हणून नुसता बोलतोय, पूर्वीचा असतो तर डग्गा डोक्यात घातला असता. बिचारे शिष्य, शिकवणीला बुवा स्वतःच डग्गा का हाती घेतात याची ही शिक्षाशास्त्रीय व्युत्पत्ती भलतीच प्रत्ययकारी वाटते. हा फटकळपणाच जीवनाच्या इतर क्षेत्रात मोकळेपणाचं रूप धारण करतो. बुवांच्या शिष्यांना शिकविण्याच्या वेळी आणि एरवीही किती रसाळ किस्से, मनमोकळे कबुली जबाब आणि नाजूक बाबतीत सल्लेही ऐकायला मिळतील याचा नेम नसतो. शिष्यांना चोरल्यासारखे व्हावे, शिष्यिणींनी पदर तोंडाला लावून हसावे आणि बुवांना अधिकच जोर यावा असे चालते.
पुन्हा आणि बुवा स्पष्टीकरण करतात, अरे यामुळे विषय चांगला समजतो. या मोकळेपणाचीच आणखी एक बाजू म्हणजे श्रद्धाळूपणा. स्वामी महाराजांचा अव्याहत होत असलेला उत्सव तर झालाच, शिवाय अनेक महाराज, दिसणारा प्रत्येक साधू, उजव्या कानाचे शंख विकणारी माणसं, सगळ्यांच्याच बाबतीत त्यांचा श्रद्धाळूपणा दिसतो. आणि मग वैद्य, ज्योतिषी यांच्यावरचा विश्वास तर आलाच. आप्पासाहेब पंत हे आफ्रिकेत प्रतिनिधी असताना बुवांचा दौरा त्यांनी निश्चित केला होता. त्यासाठी नवे कपडे शिवणे इत्यादी सगळी तयारी झाली होती. पण ऐनवेळी स्वामी महाराजांना कौल लावून तो न मिळाल्यामुळे सर्व दौरा रद्द केला. गवई लोकात मला वाटतं ही श्रद्धा अशा स्वरूपात सगळीकडेच दिसत असावी. पण बुवा इथपर्यंत आले ते शेवटी या श्रद्धेच्या जोरावर नाही. त्यांची संगीतविद्येवरची श्रद्धा हा त्यांचा स्थायी भाव, आधारस्वर. बुवा कितीही कसेही दूर गेले तरी ते संगीताकडेच वळतात. आपले संगीत सांभाळणे याच एका प्रेरणेचे अस्तित्व त्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व व्यवहारात जाणवते. बुवांची तारकशक्ती म्हणजे त्यांची ही श्रद्धा. बाकी कोणत्याही मानवी भावनेचा स्पर्श त्यांच्या मनाला अगदी खोलवरच्या थरापर्यंत पोचला आहे की नाही हे मला हमखास सांगता येईल असं वाटत नाही. संगीतप्रेम मात्र खरं आणि बलवंत हे निश्चित. आणि हे असंच हवं नाही का? कलावंताचं खडतर अद्वैत आणखी कसं साकार होणार? बुवांना लहानपणी राम म्हणत. रामाच्या आयुष्याचं एकमेव मार्गदर्शक तत्व सत्य हे होतं. बुवांच्या आयुष्याचं मार्गदर्शक तत्व संगीत विद्या हेच आहे. चमेले बोले जो चमेले बोले जो गुलाब गोदला मोरी मालनिया जोगी घर वमेले बोले जो गोला भगू रे लो रे मालनिया चमेले बोले जो चमेली 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 बोल चमेले बोले जो गुलाब गोदला मोरी मालनिया जोगी घर वमेले बोले जो पागोला भगू रे लो रे मालनिया जोगी घर वमे da 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 da
ने दादा ने ताना ना 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 दे तागरे नग तेरे खेड़े तो मुटे नग तेरे खेड़े मंगल हावो ना 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 दे Da na 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 na